जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार वन विभागाच्या कारवाईत शहरातील परदेशीपुरा भागातून उदमांजर पकडण्यात आले। नंदुरबार शहरातील परदेशीपुरा परिसरात राहणाऱ्या निखिल रघुवंशी यांच्या मेडिकलमध्ये उदमांजर असल्याची बातमी नंदुरबार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली। त्या अनुषंगाने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागात सदर उदमांजर हे निखिल रघुवंशी यांच्या मेडिकलमध्ये आढळून आले। त्या शिताफीने कोणतीही दुखापत न करता यशस्वीरित्या नंदुरबार वन विभाग यांच्या पथकाने तसेच वन्यजीव प्रेमी प्रतीक कदम, अक्षय जोशी, तेजस माळसे व राहुल वसावे यांच्यासह नंदुरबार वन विभागाच्या वनक्षेत्रपाल श्रीमती वर्षा चव्हाण, वनपाल युवराज भाबड, वनरक्षक भूपेश तांबोळी, बिलाल शहा, वाहन चालक विभांडिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या उदमांजरास शिताफीने पकडत जेरबंद केले। सदरची कारवाई नंदुरबार उपवनसंरक्षक कृष्ण भनवर, नंदुरबार सहायक वनरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। हा प्राणी पूर्ण भारतासह इतरही आशियाई देशांमध्ये आढळतो, त्यास इंग्रजीत एशियन पाम सिवेट तर स्थानिक भाषेत उदबिल्ला मुसल्याउद असे म्हणतात। लांबलचक शरीर असणाऱ्या उदमांजराचे डोके ते शरीराची लांबी साधारणतः 53 सेंटीमीटर पर्यंत असते व त्याच्या शेपटीची लांबी ही 48 सेंटीमीटर पर्यंत असते व मांजराच्या अंगावर काळसर व राखाडी केस असतात व त्या मांजराचे वजन साधारणपणे 3 ते 5 किलो पर्यंत असते। उदमांजर हा निशाचर प्राणी असून तो मानवी वस्तीजवळ व जंगलामध्येही आढळून येतो। सहसा दिवसभर झाडांवरील ढोलींमध्ये आराम करून रात्रीच्या वेळी हा प्राणी खाद्याच्या शोधात फिरतो। उदमांजर हा सर्वहारी प्राणी असून त्याच्या आहारात शाकाहार व मांसाहार या दोन्हींचा समावेश असतो। फळे, कीटक, बेडूक, सरडे, उंदीर, खेकडे आदींचा त्याच्या आहारात समावेश असतो। सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।